चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा 35वा वर्धापन दिन ऊर्जानगर वसाहतीतील नागरिकांनी उत्साहात साजरा केला. यानिमित्त वसाहतीत महाऔष्णिक वीज केंद्राच्या संचाची प्रतिकृती साकारण्यात आली. तसेच गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेबद्दलची प्रतिकृती, पर्यावरणविषयक प्रतिकृतीसुद्धा साकारण्यात आली. परिसरातील लहान मुलांना महाऔष्णिक वीज केंद्राबद्दल माहिती मिळावी या हेतूने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील क्रमांक 1 वीज निर्मिती केंद्र आहे. नुकतेच ऊर्जा मंडळाच्या वर्धापन दिनी 4 जानेवारीला महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचा सन 2019 राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे सुद्धा नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आज आमच्या 35व्या वर्धापना दिनानिमित्त काय म्हणते, दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व क्लस्टर सजावट दरवर्षी माननीय बोबडे साहेब हे आपले चांगले विविध कार्यक्रम राबवित असतात. त्यामध्ये आम्ही सर्व ऊर्जानगरमधील प्रत्येक क्लस्टर वाईजचे लोक भाग घेतात. त्यामध्ये आम्ही सुद्धा आमचं 13, 14, 15, 16 4 बिल्डिंग मिळून, 4 क्लस्टर मिळून सगळं बाल गोपाल पुरुष महिला सर्व मिळून आम्ही इथे टाकाऊपासून टिकाऊ याच्यामधून आम्ही सजावट इथे दाखवलेली आहे. व याच्यामध्ये आम्ही 7 बॉयलर 7 युनिट इथे दाखवलेले आहे. आम्ही इथं सजावट वगैरे करत असतो, दरवर्षीच करतो. आणि आमचा उद्देश स्पर्धेमध्ये भाग घेणं म्हणजे बक्षीस मिळवणं हा नसतं, तर यातून नवीन नवीन एक संकल्पना तयार करायची, मुलांना जे लहान लहान पिढी आहे त्यांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. यावर्षी आम्ही श्री संत गाडगेबाबा यांचा म्हणजे स्वच्छतेचे अग्रदूत त्यांची एक प्रतिमा तयार केलेली आहे, तसेच प्लॅनचं एक छोटा डेमो दिलेला आहे आणि त्या मुलांना त्याबद्दल थोडीशी माहिती पण दिली आहे, जेणेकरून त्यांना आपल्या प्लॅनबद्दल माहिती व्हावं की आपले वडील, आपले काका, आपले मामा, आपले जे नातेवाईक आहेत किंवा आजोबा जे काम करतात तिथं किंवा ते कशा पद्धतीने करतात आणि कसं चालते. आणि आणखी एक माहिती तर आम्ही मुलांना पण सांगतो की बा ए 1 स्टेप फॉर ग्रीन अर्थ असं त्यांना मेसेज दिलेला आम्ही.